मी प्रतीक्षा. मी गिरणगावातील घोडपदे विभागात लहानाची मोठी झाली. हा विभाग गेले 20 वर्ष मी अनुभवत आहे. माझे कुटुंब गेल्या 3 पिढ्या या विभागात राहत आहे. या विभागात असलेल्या प्राचीन घोडपदे मंदिरावरून या विभागाचे नाव घोडपदेव असे पडले. ही माझी राजू कामाटीच आहे. गावावरून मुंबईत नोकरीच्या शोधात आलेल्या गिरणी कामगारांचे वास्तव्य अशा प्रकारच्या चाईंमध्ये होते. माझी ही चाळ 100 वर्षापेक्षा जास्त जुनी आहे. 3 मजली असलेल्या या चाईत 100 ते 180 स्क्वेअर फुटाची घरे आहेत. या चाईत 93 बिराडे राहतात. माझ्या चाईंप्रमाणेच अशा अनेक जुन्या चाई या विभागात पाहायला मिळतात. 52 ही त्यापैकीच एक. इंग्रजीतील एल अक्षराच्या आकारातील ही चाळ 1 मजली आहे. या चाईला असलेल्या लांबच लांब वरांड्यात चायकरांनी आपला अर्धा संसार थाटलेला दिसतो. 3 चाईंच्या मध्यभागी असलेले मोठे मैदान हे रावजी सोकपाय चाईचे वैशिष्ट्य आहे. या मैदानाचा उपयोग चायकरी धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम पार पाडण्यासाठी करतात. या चाईंप्रमाणेच सांभार चाळ, पेटीवाला चाळ, बाडावाला चाळ, डायमंड बिल्डिंग, चाचकर चाळ, मायाची चाळ, पत्रा चाळ यांसारख्या अनेक चाळी या विभागामध्ये आपली चाळ संस्कृती जपत उभे आहेत. या चाईंमध्ये वास्तव्यास असलेला गिरणी कामगार आजूबाजूच्या कापड गिरण्यांमध्ये कामाला होता. या विभागाच्या परिसरात पूर्वी मफतलाल मिल, न्यू हिंद टेक्सटाईल मिल, इंडिया युनायटेड मिल नंबर 2 आणि 5 या कापड गिरण्या होत्या. परंतु आज सगळ्या गिरण्या बंद झालेल्या आहेत. मात्र इंडिया युनायटेड नंबर 5 ही मिल नॅशनल टेक्सटाईल कॉर्पोरेशनच्या अंतर्गत येत असल्यामुळे यातील काही खाती आजही सुरू आहेत. गिरणी कामगारांनी गावाहून आणलेली संस्कृती घोडपदेवात रुजवली. त्यांचे सण उत्सव, रूढी परंपरा यांचा संगम आपल्याला या विभागात दिसतो. घोडपदेव विभागात संस्कृतीची ओळख असलेली काही मंदिरे आहेत. त्यातील एक उत्तम उदाहरण म्हणजे घोडपदेवाचे मंदिर. अनेक वर्षापूर्वी एका घोड्यावर स्वार असलेल्या देवाने येथील स्थानिक रहिवासी असलेल्या बोरकर कुटुंबियांच्या पूर्वजांना स्वप्नात येऊन साक्षात्कार दिला आणि या कुटुंबियाने घोडपदेव मंदिराची स्थापना केली. तेव्हापासून हे मंदिर या विभागातील लोकांचे श्रद्धास्थान बनले. या देवाचा आकार हा भारताच्या नकाशासारखा आहे. कौलारू असलेले हे मंदिर फारच देखणे आहे. हरिनाम सप्ताहासाठी प्रसिद्ध असलेले श्री कापरेश्वर मंदिर हेही याच विभागामध्ये आहे. या विभागात राहत असलेल्या कापरेश्वर बुवा यांच्या आठवणीत येथील रहिवाशांनी हे मंदिर उभारले. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे गुढीपाडवा सणानिमित्त येथे मंदिराच्या परिसरात भव्य जत्रा भरवली जाते आणि पालखीही निघते. त्याचप्रमाणे 100 वर्ष जुने असलेले हे सिद्धेश्वराचे मंदिर. या मंदिराच्या जागी पूर्वी पाचकशी समाजाची धर्मशाळा होती. कालांतराने पाचकशी समाजाने येथे महादेवाचे कौलारू मंदिर बांधले. या मंदिराप्रमाणे गिरणी कामगारांना रोजच्या वापरातील वस्तू पुरवणारी भिंगारडे आणि नांगरे यांसारखी पारंपरिक दुकानेही या भागात आहेत. या साऱ्या वास्तू घोडपदेवाची एक ओळख बनल्या आहेत. घोडपदेवाने आपली एक स्वतंत्र संस्कृती बनवली आणि गेले कित्येक वर्ष जोपासली. मात्र आज बदलाच्या प्रवाहात घोडपदेवाची ही संस्कृती बदलत चालली आहे. घोडपदेवातील जुन्या चाई गिरण्या यांच्या जागी आज उंचच उंच टोले जंगल नव्या इमारती उभ्या राहत आहेत. इथे पूर्वी न्यू हिंद टेक्सटाईल मिल उभी होती. आज इथे म्हाडाने गिरणी कामगारांसाठी घरे व स्थानिक रहिवाशांसाठी संक्रमण शिबिर बांधले आहे. त्याचप्रमाणे डीपी वाडीतील प्रचंड मोठी असलेली खोजा चाळ जाऊन
आज त्या जागी श्री कापरेश्वर कृपा ही इमारत उभी आहे. गिरणगावातील आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे गाया. काया या वास्तूने गिरणी कामगारांच्या राहत्या जागेचा प्रश्न सोडवला. अशा गायांसाठी प्रसिद्ध असलेली हिरजी भोजराज ही चाल जाऊन आज तिथे मोनखेडा हाइट्स हा टॉवर उभा राहिला आहे. यांसोबतच घोडपदेव विभागातील जुन्या अनेक चाईंच्या पुनर्विकासांचे प्रस्ताव आहेत. माझ्याही चाईच्या पुनर्विकासासंदर्भात वाटाघाटी सुरू झालेल्या आहेत. या सर्वाचा विचार करता मला असे वाटते की घोडपदेव विभाग ज्या वेगात बदलत आहे त्यात घोडपदेव विभागाची संस्कृती आणि ओळख किती वर्ष टिकून राहील